एक महत्त्वाची बातमी बघूया। माजी महापौरांचा बूट कुत्र्यानं पळवला आणि त्या कुत्र्याला शोधण्यासाठी महानगरपालिकेची यंत्रणा कामाला लागली। हे ऐकून कदाचित तुम्हाला नवल वाटलं असेल, पण ही घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये माजी महापौर नंदकुमार घोडेलेंचा महागडा बूट त्यांच्या घराच्या दारासमोरनं मोकाट कुत्र्यानं पळवला आणि त्यानंतर सुरू झाला या कुत्र्यांचा शोध। नेमकं काय घडलं पाहूया। माजी महापौरांचा बूट कुत्र्यानं पळवला, कुत्र्यांना शोधण्यासाठी मनपा यंत्रणा कामाला, संभाजीनगरात भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ। दबक्या पावलांनी घरात येत बूट पळवणारे हे कुत्रे बघा। या कुत्र्यांनी छत्रपती संभाजीनगरच्या माजी महापौरांच्या घरात चोरी केली आहे। रात्रीच्या सुमाराला घरात घुसून या कुत्र्यांनी माजी महापौर महोदयांचा महागडा बूट पळवण्याची कामगिरी केली आहे। एखाद्या मोठ्या चोराप्रमाणे हा प्रकारही सीसीटीव्हीत कैद झाला। बूट मिळेन असा झाल्यानंतर शोध घेतला असता तो कुत्र्यांनी लांबवल्याचं समोर आलं आणि या कुत्र्यांच्या आणि बुटाच्या शोधासाठी चक्क महापालिकेची यंत्रणा कामाला लागली। रविवारी 11 तारखेला जी घटना घडली, रात्री उशिरा माझ्या दारासमोरनं 4 कुत्र्यांनी माझ्या घरामध्ये गेटमध्ये प्रवेश केला आणि 4 कुत्र्यांनी मिळून माझा बूट पळवला। बूट महत्वाचा नाही आहे, बुटाला मी इतकं महत्व देत नाही, परंतु इंटेन्शन कुत्र्यांपासून नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आलेली हा माझा सांगण्याचा उद्देश आहे। छत्रपती संभाजीनगर मध्ये गेल्या काही दिवसात भटक्या कुत्र्यांनी धुमाकूळ घातलाय। कुत्र्यांच्या हल्ल्यात एका चिमुडीला जीव गंबावा लागला होता, तर कुत्र्यांनी चावा घेतल्यानं अनेक जण जखमीही झाले होते। आता माजी महापौरांनाच भटक्या कुत्र्यांचा फटका बसल्यानं महापालिकेची यंत्रणाही भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी धावाधाव करतीये। या ठिकाणी महानगरपालिकेने आता यंत्रणा प्रभावीपणे राबवली पाहिजे। कुत्र्यांची या ठिकाणी वाढणारी संख्या कुठेतरी नियंत्रणात आणली पाहिजे। अशा प्रकारच्या अनेक घटना या शहरामध्ये घडलेल्या आहेत आणि म्हणूनच वारंवार आम्ही महानगरपालिका प्रशासनाला सांगत असतो की आपण उपाययोजना करा। इतके प्रयत्न करूनही माजी महापौर महोदयांचा बूट काही सापडला नाही, पण या 3 बूट चोर कुत्र्यांना पकडून कोंडवाड्यामध्ये पाठवण्यात आलंय। पण या निमित्तानं तरी का होईना, भटक्या कुत्र्यांचा प्रश्न किती गंभीर आहे याची महापालिकेला जाणीव होईल अशी आशा करूयात। सिद्धार्थ गोदामसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।